ही गोष्ट खरी आहे की साहेब काल दिल्लीला गेले होते, त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे होते आणि त्यांची आणि अमित शाह साहेबांची भेट झाली आणि आज ते पुन्हा मुंबईला आलेले आहेत. एकंदरीत सकारात्मक चर्चा झालेली आहे, आणखीन एखादी मीटिंग होईल त्याच्यानंतर त्यातला निर्णय बाहेर पडेल. त्यामुळे फलदायी चर्चा आहे एवढ्या पुरतच मर्यादित मी तुम्हाला आज माहिती देऊ शकतो. याचा अर्थ मनसेकडनं प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवला असं म्हणायचं का? मला असं वाटतं की मी त्या मीटिंगला स्वतः नव्हतो, साहेब मीटिंगला होते, त्याच्यामुळे सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे. एक दोन दिवसामध्ये त्याच्यावरती काहीतरी माहिती मिळते. आता लोकसभेची निवडणूक असल्यामुळे लोकसभेची चर्चा सुद्धा सध्या चालू आहे. फॉर्म्युला दिलाय का तुम्ही, तुमच्याकडनं फॉर्म्युला दिलाय का? नाही, आमच्याकडून फॉर्म्युला असं नाही, परंतु नेमक्या सीट किती मिळाव्यात अशा प्रकारची भावना आहे. त्याच्यावरती साहेबांनी त्यांना काही सांगितलेलं आहे, तर त्याच्यावरती एक दोन दिवसामध्ये एकदा माहिती आली मग तुमच्याशी बोलणार. दोन जागांच्या चर्चा आहेत, दोन मुंबईतला तुमचं नाव पुढे येत आहे लोकसभेसाठी, त्यात कितपत हा पक्षाचा आणि पक्षप्रमुखाचा अधिकार आहे. कोणाचं नाव द्यायचं कोणाचं नाही द्यायचं त्याच्याविषयी अजून काहीही आमच्यामध्ये चर्चा झालेली नाही. वरिष्ठ पातळीवरती मात्र चर्चा झालेली आहे. दोन जागांच्या चर्चा चालू होत्या, दोन मी मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं होतं, तुम्हाला आठवत असेल की दोन वेळा लोकसभा मी लढवली होती दक्षिण मुंबईतूनच. आताही साहेब जर मला म्हणाले की तुला गडचिरोलीला जाऊन उभं राहायचं आहे, तर मी गडचिरोलीला जाऊन उभं राहील, कारण वर्षानुवर्ष आदेश कानावर ऐकण्याची सवय झालेली आहे, पडण्याची सवय झाली आहे, त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करत असतो. दोन जागांच्या चर्चा आहेत, दोन सर दोन जागांच्या चर्चा आहेत, यापेक्षा काही अधिक जागा ची मागणी करणार आहात का? नाही, आता जी काही चर्चा चालू आहे त्याच्यावरती पाहू काय. दोनपेक्षा अधिक असू शकतात सर, दोनपेक्षा अधिक असू शकतात. म्हणणं आहे की कुठेतरी स्वाभिमान बाजूला सारून या ठिकाणी काही पक्ष आता दिल्लीच्या दावणीला बांधायला स्वतःला निघालेले आहेत. कोणीही आमच्या समोर उभं राहिलं तरी ते टिकणार नाही, लोक आमच्याच पाठीची कमजोर पण त्याच्यावरती भाष्य न करणं उचित आहे ना. हा जनतेचा निर्णय आहे, जनता त्याच्यावरती निर्णय घेईल, त्यामुळे त्याच्यावर आपण भाष्य करणं उचित नाही. मला वाटतं ते खासदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत, माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती बोलणं मी एवढा मोठा माणूस नाही सध्या. ये सही बात है की राज ठाकरे जी और उनके चिरंजीव अमित ठाकरे जी ये कल दिल्ली गए थे. दिल्ली में उन्होंने अमित शाह साहब की मीटिंग की. मीटिंग होने के बाद वो आज मुंबई पहुंचे हैं और मुंबई पहुंचने के बाद आज मैं और हमारे अविनाश अभ्यंकर हम दोनों मिले. उन्होंने इतना ही बताया कि सकारात्मक चर्चा हो गई है, आगे चल के एक दो चार रोज में उसका जो भी निर्णय है वो आ जाएगा. नहीं, अभी कितने सीटों की मांग की वो तो मैं नहीं बता रहा हूँ आपको. अभी मैं इतना ही कहना चाहता हूँ कि जो भी कुछ मांगे की है उसके बारे में फलदायी चर्चा हो गई है. दक्षिण मुंबई से आपका नाम प्रस्तावित किया जा रहा है ऐसे सुने में आया, उस पर वो पार्टी हाईकमांड निर्णय लेती है और पार्टी निर्णय लेती है किसको कहाँ पे इलेक्शन में खड़ा करना है. जो पार्टी हाईकमांड निर्णय लेगी वैसा हो जाएगा. नहीं, बात यह है कि मैं चाहने से यहाँ नहीं होता है, यहाँ पार्टी हाईकमांड जो चाहती है वैसा ही हमारे पार्टी में होता है. दुसरी भेट साधारणतः कधी होऊ शकते, काही किती दिवसांमध्ये काही? मला असं वाटतं की उद्या परत आम्ही भेटणार आहोत साहेब आणि मी, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा होईल. राज्यातील नेत्यांची काही भेट होणार आहे? महायुतीचे पक्ष आहेत राज्यातले, शिवसेना असेल किंवा भाजपचे राज्यातील नेते, त्यांची काही भेट होणार? त्याविषयी अजून काही कल्पना नाही. विपक्ष आरोप कर रहा है की मराठी वोटों में सेंध लगाने के लिए बीजेपी अब एमएनएस का साथ है. मुझे ऐसा लगता है की वो हमेशा ऐसे ही बोलते आए हैं और अपना तवा
भूनते आए तो अच्छी बात है, उनको उनका तवा भूनता है, हमें हमारा काम करना है। सर, राज ठाकरे ने अमित शाह यांची जी भेट झाली त्याच्यावरती ठाकरे गटाकडून थेट संजय राऊतांनी पहिली टीका केलेली आहे, त्यांनी राज ठाकरेंचं 4 ते 5 वर्षापूर्वी जे व्यंगचित्र होतं ज्याच्यातून भाजपला मोदी शाह यांना कोचक टोले लगावले होते ते ट्विट केलेलं आहे, ते त्यावरती काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं संजय राऊत हे आता सतत मीडियामध्ये असल्यामुळे काय बोलावं हे त्यांचं त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे, ज्याने त्याने आपल्या पक्षाविषयी बोलावं। दुसऱ्या पक्षावर टीका करत असताना आपण कितपत योग्य करतोय टीका की मीडिया समोर आला म्हणून काही बोलायचं असं नाही होत, आम्हाला माहिती आहे आम्हाला नेमकी काय भूमिका घ्यायची ते आम्ही घेऊन जाऊ, ते काय बोलतात त्याला आमच्या दृष्टीने काही महत्व नाही। आता लोकल लेवलवरती पाहू काय होते, आता राज्यस्तरावरती चर्चा होईल, ठीक आहे।